आताची मोठी बातमी समोर येत आहे. खासदार गिरीश बापट यांचं निधन झालेलं आहे. वयाच्या 72व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गिरीश बापटांवर उपचार सुरू होते. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतलेला आहे. दुपारी 2 ते 6 वाजेपर्यंत अंत्यदर्शन होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार. पुण्यातील भाजपाचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झालेलं आहे. आताची महत्वाची मोठी बातमी. वयाच्या 72व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दीर्घ आजाराने त्यांचं निधन झालेलं आहे. पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये आठवड्याभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होता. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. वयाच्या 72व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी प्रतीक्षा पारखी जोडल्या गेलेल्या आहे. प्रतीक्षा, काय सांगाल, काय अधिक तपशील यावर? प्रतीक्षा, आपला आवाज येत नाही. आप प्रतीक्षा, माझा आवाज येतोय आपल्याला? हा बोला, आपला आवाज येतो. गिरीश बापट यांची सकाळपासून प्रकृती ही चिंताजनक होती आणि त्यानंतर आता थोड्या वेळापूर्वी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. त्यांच्या अंतिम दर्शन हे दुपारी 2 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे आणि 7 वाजता वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत. आता कोल्हापूरमध्ये जे पंतप्रधान जो कॉन्वोकेशनचा सोहळा चालला होता तिथून चंद्रकांत दादा हे त्वरित निघालेले आहेत आणि इकडून मुंबईवरून देवेंद्र फडणवीस देखील पुण्यासाठी रवाना झालेले आहे. त्याच्यामुळे भाजपासाठी हा तिसरा मोठा धक्का म्हणावा लागेल. या येत्या 3 महिन्यात हा तिसरा धक्का त्यांना बसला आहे. खर तर गिरीश बापट हे पुण्याचे आवडते नेते आणि खासदार होते आणि खर तर त्यांच्या जाण्याने भाजपामध्ये मोठा खड्डा निर्माण झालेला आहे. जी नक्की. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील रवाना होणार आहे, त्या संदर्भात काही माहिती? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अंतिम दर्शनासाठी येणार आहेत, परंतु अद्याप ते किती वाजता येणार आहे हे कळलं नाहीये. परंतु देवेंद्र फडणवीस हे काही तासांमध्येच पुणे विमानतळावर पोहोचतील अशी सूत्रांनी माहिती दिलेली आहे.